मानसी राजे आणि मिताली निंबाळकर या दोन युवतींनी कोरोनाबाबतची परिस्थिती दाखवणारी शॉर्ट फिल्म तयार केली आहे. कोरोनाबाबत सर्वत्र काळजी घेण्याबाबत सांगितले जात आहे. सोशल मीडियामध्येही विविध माध्यमातून नागरिकांना याबाबत सतर्क केले जात आहे. पुण्यातील मानसी राजे मिताली निंबाळकर या दोघींनी कोरोनाच्या काळात सुरू असलेल्या बाहेरील परिस्थिती ही एका शॉर्ट फिल्म आणि डान्सच्या माध्यमातून चित्रित केली असून यामध्ये डॉक्टर, पोलीस, माध्यमातील प्रतिनिधी यांनी कोरोनाबाबत केलेल्या कामाची दखल या शॉर्ट फिल्ममध्ये घेण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्स मास्क वापरण्याचे आवाहनही त्यांनी या माध्यमातून केले आहे. नमस्कार, मी मानसी राजे. नमस्कार, मी मिताली निंबाळकर. हा जो शॉर्ट फिल्म आम्ही केलेला आहे दोघींनी मिळून, तर त्याच्यासाठी मला संदेश असा द्यायचा आहे की बाहेर खूप सिरियस सिच्युएशन झाली आणि ती ब्रेकिंग न्यूज इकडे तिकडे दिसते, पण ते ऍक्च्युअल मध्ये आपल्याला तेवढा सिरियसनेस हा फील नाही होत किंवा कळत नाही. म्हणून आमच्या डोक्यात असं आलं की सिरियस ऍक्ट हा जो आहे किंवा जी सिरियस सिच्युएशन बाहेर चालू आहे ह्या एका शॉर्ट फिल्म थ्रू दाखवण्याचं आम्हाला वाटलं. आणि मग डान्स आणि बाहेर जी सिच्युएशन आली ती आम्ही एकत्रित करून हा शॉर्ट फिल्म बनवली. सो आम्हाला हे का करावं असं वाटलं, याचं कारण आहे की आज नाही म्हणलं तरी जे पोलीस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी हे सगळे जे लढत आहेत किंवा ज्यांचे ते कॉन्ट्रीब्युशन देत आहेत त्याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं जात नाहीये किंवा जाणीव नाहीये यांची कुठेतरी. आणि हे सगळं आम्हाला स्प्रेड करायचं होतं, लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, सो आम्ही हे प्रेझेंट केलं. तर आम्ही लोकांना हेच आवाहन करू की सोशल डिस्टन्सिंग पाळा, डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी हे जे सगळे आहेत तर त्यांचा आदर करा, आपल्या स्वतःची जीवाची काळजी घ्या, घरात राहा आणि कृपया मास्क लावल्याशिवाय कोणीही बाहेर पडू नका आणि सरकारला सहकार्य करा आणि आपण सगळे नक्कीच एकत्र येऊ याची खात्री आहे आम्हाला. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.